नमस्कार मैत्रिणींनो, न्यू सविता लेटेस्ट फॅशन मध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर आज मी तुम्हाला 5 वर्षाच्या मुलीचं ब्लाउज कशा पद्धतीने कट करायचं हे सांगणार आहे आणि तसंच ते ब्लाउज शिवायचं कशा पद्धतीने हेही तुम्हाला सांगणार आहे। तर सणाच्या वेळेस मोठ्यांपेक्षा लहान मुलींना साडी नेसायला खूप आवडते, तर त्या मुलींचं माप कशा पद्धतीने घ्यायचं आणि ते ब्लाउज शिवायचं कशा पद्धतीने हे आपण बघून घेऊयात। आपण हे 5 वर्षाच्या मुलीचं ब्लाउज कट करून घेणार आहोत। अस्तरचा ब्लाउज आहे, सुरुवातीला अस्तरची कटिंग करून घ्यायची। हे आपण वन टक्स ब्लाउज कट करून घेणार आहोत। तर हेच ब्लाउज कट कशा पद्धतीने करायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे। तर आपल्या ब्लाउजची उंची ही 9 इंच आहे, कंबर हे 19 आहे, छातीचं माप 20 आहे, बाही ही 7 इंचाची आहे आणि दंड हा 6 इंचाचा आहे, पाठीचा गळा 4.5 इंच आणि समोरचा गळा 5 इंच अशा पद्धतीने आपण मापी टाकून घ्यायची। सुरुवातीला पाठीचा भाग काढून घ्यायचा। पाठीच्या भागाची 9 इंच उंची आहे, तर आपण 10 घ्यायची, 1 इंच एक्स्ट्रा घ्यायची। गळा रुंदी 1.25, हे छोट माप असल्यामुळे आपण 1.25 गळा रुंदी घेणार आहोत। शोल्डर 1.5 इंच, 1.5 इंच आहे, आपण 1.25 घ्यायचं। मुंडा हा 3.5 इंच, छातीचं माप आपलं 20 आहे, तर 5 इंचाचं छातीचं माप टाकायचं आणि पुढे आपण 2 इंच शिलाई मार्जिन ठेवणार आहोत, कारण की हे छोटं माप आहे त्यामुळे उसवण्यासाठी एक्स्ट्राची शिलाई मार्जिन घेतलेली आहे। पाठीचा गळा हा 4.5 इंचाचा आहे, आपण 4.25 घ्यायचा। गळा रुंदी 1.5 इंच, आपण लाईन ओढून घेतली। आपण कमरेचं माप टाकून घ्यायचं। कमरेचं माप ही आपण जे छातीचं माप टाकून घेतलेलं आहे त्याच मापात लाईन मध्ये टाकून घ्यायचं, कारण की हे छोटं माप असल्यामुळे आपण सारखंच माप घेतलेलं आहे। अशा पद्धतीने आपण पाठीचे मापी टाकून घेतलेले आहे। मुंड्याचा आकार देताना अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा। मुंड्याचा आकार हा आपण 1.25 इंचावरती देऊन घेतलेला आहे। गळ्याचा आकार हा आपण ब्लाउज पूर्ण कट झाल्याच्या नंतर कट करून घेणार आहोत। आपला हा पाठीचा भाग झाला। आहे असंच कट करून घ्यायचा। आपला हा पूर्ण पाठीचा भाग झालेला आहे। आता समोरचा भाग काढून घ्यायचा। समोरचा भाग काढून घेताना आपण पाठीचा आहे तसाच व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची। व्यवस्थित त्यावरतीच मार्किंग करून घ्यायची। ही आपण आहे तशीच मार्किंग करून घेतलेली आहे। समोरचा गळा हा आपण 5 इंचावरती घेणार आहोत। शिलाई मार्जिन साठी 1/2 इंच म्हणजे 5.5 इंच घ्यायचा। गळा रुंदी 1.5 इंच,
लाइन ओढून घ्यायची। आकार देऊन घ्यायचा, आकार हा फक्त खालच्या साईडनेच राउंड करून घ्यायचा। मुंड्याचा आकार देताना आपण अर्ध्या इंचावरती आतमध्ये आकार देऊन घ्यायचा। हा आपला आकार देऊन झालेला आहे। आपलं हे वन टक्स ब्लाउज आहे, त्यामुळे आपण साईडला अर्धा अर्धा इंच वाढून घेणार आहोत। आणि टक्स टाकण्यासाठी 2 इंचावरती टक्स टाकून घ्यायचा। वरच्या साईडला 2.5 इंच अशा पद्धतीने टक्स टाकून घ्यायचा आणि खालच्या साईडला आपण 1/2 इंच वाढून घ्यायचा। लाईन ओढून घ्यायची, या साईडला गळ्याच्या साईडने तिरकी लाईन ओढून घ्यायची। हे आपलं मापी वाढून झालेली आहे। कमरेच्या साईडनेही 1/2 इंच वाढून घ्यायचं। हे आपलं पूर्ण मापी झालेले आहे। आता आकार देऊन घ्यायचा। आकार देताना आपण 1/2 इंचावरती माप टाकून घ्यायचं। जो तिरका आकार दिलेला आहे त्यावरती 1/2 इंच घ्यायचा आणि थोडा राउंड मध्ये आकार देऊन घ्यायचा। हा झाला आपला आकार। तर आपण ही मापी कशा पद्धतीने घेतली ही तुमच्या लक्षात बसलंच असेल, तरीही तुम्हाला मी पुन्हा सांगते, कारण की छोट्या मुलीचं माप हे व्यवस्थित बसत नाही। तर हे आपलं छोटं माप आहे 5 वर्षाच्या मुलीचं ब्लाउज। तर माप घेताना आपण सुरुवातीला पाठीचा भाग आहे तसाच ठेवून घेतला, तर त्याच भागामधून आपण साईडनी 1/2 इंच वाढून घेतलेला आहे। खालच्या साईडनीही 1/2 इंच वाढून घेतलं आणि वरच्या साईडनी आपण 2.5 इंचावरती टक्स टाकून घेतलेला आहे। जो खालच्या साईडने राउंड मध्ये आकार देऊन घेतला तो आकार आपण 1/2 इंचावरती देऊन घेतलेला आहे। अशा पद्धतीने आपण व्यवस्थित मापी टाकून घेतली। गळा हा रुंदीला कमी घ्यायचा, कारण की छोट्या मुलीचं ब्लाउज आहे, शोल्डर पासून खाली उतरत, त्यामुळे गळा रुंदी ही कमी घ्यायची। तर आपण ही मापी ज्या पद्धतीने टाकून घेतली तशीच कट करून घ्यायची। व्यवस्थित कट करून घ्यायचं। तुम्हीही अशा पद्धतीने ब्लाउज कट करून बघा, छोट्या मुलीचं माप हे व्यवस्थित आणि परफेक्ट बसत। कारण की याच मापावरती मी ब्लाउज खूप सारे शिवलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला हेच माप कशा पद्धतीने घ्यायचं सांगितलेलं आहे। हे आपण कट करून घेतलेलं आहे। आता ब्लाउज पीस कट करून घ्यायचा। बाही आपण फुग्याची करणार आहोत, त्यामुळे फक्त समोरचा भाग आणि पाठीचा भाग काढून घेतलेला आहे। हा आपला ब्लाउज पीस आहे, तोच कट करून घ्यायचा। सुरुवातीला पाठीचा भाग ठेवून कट करून घ्यायचा। आपण ही फुले आडवी आहेत, त्यामुळे उभी करून घेणार आहोत, कारण की ब्लाउज कट करताना नेहमी लाइनिंग हे लक्षात यायला हव्यात, त्यामुळे फुले ही उभी घ्यायची। लाइनिंगला महत्व असतं, ब्लाउज पीस नेहमी लाइनिंगचा असतो किंवा मग फुलांचा असतो, त्यामुळे व्यवस्थित कट करून घ्यायचं। तुम्हाला मी ब्लाउज मधली बारीक बारीक पूर्ण माहिती सांगत असते। आपण हा पाठीचा भाग आहे तसाच ठेवून कट करून घ्यायचं। पीस सरकून घेताना व्यवस्थित सरकून घ्यायचा। हा आपला पाठीचा भाग झाला। पाठीलाही आपण डिझाईन करून घेणार आहोत, तर डिझाईन कशा पद्धतीने करायची हे तुम्हाला मी ब्लाउज शिवताना सांगणार आहे।
पाठीला ही आणि बाहीला ही डिझाईन करून घ्यायची आहे। त्यामुळे ती डिझाईन कशा पद्धतीने करायची हे आपण शिवतानाच बघणार आहोत। आपण अस्तरचा ब्लाउज पीस हा एकदम परफेक्ट मापावरती कट करून घेतलेला आहे आणि जो पीस असतो तो आपण अस्तरचा कट करून घेत असतो। हे आपले काट आहेत, त्याची डिझाईन तयार करून घ्यायची, त्यामुळे सुरुवातीला काट हे आपण साइडला काढून घेणार आहोत। काट आपण किती आहेत ते मोजून घ्यायचे आणि नंतर बाहीचं माप टाकून घ्यायचं। आपण बाहीला काठ हे थोडेच लावून घेणार आहोत कारण की पाठीला ही डिझाईन करून घ्यायची आहे, तर आपण निम्म्या काठांमध्ये डिझाईन करून घ्यायची आणि निम्म्याच्या बाहीला जोडून घ्यायचे। आपण हे 2 इंचावरतीच घ्यायचे आहे, बाही ही 7 इंचाची आहे। बाही आपण 5 इंचाची घ्यायची आणि पुढे 2 इंचाची काट लावून द्यायचे। तर 5 इंचाची घेताना आपण शिलाई मार्जिन साठी 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं, म्हणजे 6 इंचाची बाही घ्यायची। 2 इंचावरती आकार देण्यासाठी हे आपण 2 इंचाचा आकार देण्यासाठी घेतलेला आहे। बाही कट करून घ्यायची। मध्ये कट मारून घ्यायचा। कट मारून घेतल्यामुळे बाहीचा मध्य हा लक्षात येतो आणि आकार हा एकदम नॉर्मल देऊन घ्यायचा। अर्ध्या इंचापासूनही कमी आकार देऊन घ्यायचा। अशा पद्धतीने आपली पूर्ण ब्लाउजची कटिंग झालेली आहे। तर तुम्हाला मी छोट्या मुलीचं ब्लाउज कट कशा पद्धतीने करायचं हे सांगितलेलं आहे। याच ब्लाउजच्या गळ्याच्या साईडने डिझाईन करायची आहे आणि बाहीलाही डिझाईन करायची आहे, त्यामुळे ती डिझाईन कशा पद्धतीने करायची आणि गळ्याची ही डिझाईन कशा पद्धतीने करायची हे ब्लाउज शिवताना सांगणार आहे। तर आपण ब्लाउज कशा पद्धतीने शिवायचं हे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।